नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. कोकणातली ही रम्य सकाळ अनुभवतो आहे मांगरातून. खरं तर मांगरमधलं पर्यटन, शेतकरी जीवनशैली तुमच्यासमोर घेऊन येता येता स्वतः कधी या जीवनशैलीशी पूर्णपणे जोडलो गेलो कळलंच नाही. गेली अनेक वर्ष मी कोकणातली जीवनशैलीचं डॉक्युमेंटेशनचं काम करतो आहे. त्यातल्या जीवन जगण्याच्या कला आणि कौशल्य ही कुठेच लिखित नाही आहेत. शेती कशी करावी, मासे कसे पकडावेत, घरं कशी बांधावीत, साकव कसे बांधावे, या सगळ्याचं एक प्युअर डॉक्युमेंटेशन होणं गरजेचं आहे. विस्मृतीच्या उंबरठ्यावर आज आपण उभे आहोत आणि ह्या अशा ट्रान्झिशन मुवमेंटला आपल्यासारख्या तरुण युवकांनी ह्या सगळ्या गोष्टी कशा कन्झर्व करता येतील, जेणेकरून आपली रानमाणसांची पिढी कशी पुढे वाढत जाईल, यासाठी आपण काम करू शकू. इथे सकाळचं एकदम रम्य वातावरण असतं. सगळ्या बाजूने एकदम जंगल आहे, सुपारीची बाग आहे. सकाळीच तुम्हाला आरोही म्हणजेच मलबार विस्लिंग थ्रशचा कॉल असतो, त्याच्या विसलने आपल्याला जाग येते. सूर्याची किरणं या पलीकडच्या डोंगरातून मांगरावरती पडतात आणि सकाळीच संपूर्ण या वाघेरेवाडीमध्ये नवचैतन्य पसरतं. तर आजचं जे काम आहे की बाळूदादाने सांगितलं की आज आपल्याला सुपारी काढायची आहे, तर त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साकव बांधायचं काम, ज्याची सुरुवात आजपासून आम्ही करतो आहोत. अशा ज्या जुन्या इकोस्ट्रक्चर्स आहेत त्यांना पुन्हा एकदा आपण नव्याने घेऊन येतो आहोत. जुनी घरं हा मांगरासारखी, जुने साकव, जुन्या विहिरी, जुन्या पद्धतीच्या हत्यारं, शेतीच्या कामासाठी नांगर, ह्या सगळ्या गोष्टी कशा होतात हे दाखवण्याचा प्रयत्न या मांगरमधल्या या सुशेगात जीवन या सिरीजमधून मी करणार आहे. तर आज आपण सगळ्यात आधी जाणार आहोत खाली व्हाळाच्या इथे आणि तिथे साकवाचं कामाला सुरुवात करणार आहोत. त्यानंतर आपण दुपारनंतर सुपारीचीही काढणी करणार आहोत. तर चला, जास्त वेळ घालवत नाही आहे, आपण सरळ व्हाळाकडे जाणार आहोत आणि डिरेक्टली कामाला सुरुवात करणार आहोत. तर मित्रांनो, नदीवरचा हा नैसर्गिक पूल बांधण्याचं काम चालू आहे. याचे व्हिडिओज खास करून अशासाठी करतो आहे की ज्यांना भविष्यामध्ये अशा पद्धतीचं काम करायचं आहे, नदीवरती साकव बांधायचं आहे, पूल बांधायचा आहे,
विदाउट युजिंग सिमेंट कॉन्क्रीट किंवा लोखंड कुठलाही वापर न करता आपल्या आजूबाजूच्याच गोष्टींतून आपण कशा छान पद्धतीने एक सुंदर असा साको बांधू शकतो, एक पूल बांधू शकतो, जेणेकरून आपल्या आजूबाजूचा निसर्ग त्यात प्रतिबिंबित होईल. तर या सगळ्या गोष्टी म्हणूनच डॉक्युमेंट करतो आहे. ज्यांनी ज्यांना कोणाला हे फ्युचरमध्ये करायचं आहे त्यांनी त्यांना याचा नक्कीच फायदा होईल. आपल्या फार्ममध्ये तुम्ही या अशा गोष्टी करू शकता. मित्र, एकीकडे हे काम चालू आहे आणि दुसरीकडे आता बळजबरीच्या सुपारीच्या बागेत सुपारी काढण्याचंही काम आम्ही सायमल्टेनियसली करतो आहे. शेती आणि इतर गोष्टी या सगळ्या मॅनेज करायला लागतात आणि त्यातून तेवढा वेळ काढायला लागतो. तर आता सुपारी काढण्याचं काम सुरू होईल. तर यात सुपारी झाडावर चढून काढण्यासाठी एक्सपर्ट आहे आपल्यासोबत विशाल. तो प्रत्येक सुपारीच्या झाडावरती ज्या सुपारीला सुपारी लागली आहे त्या झाडावरती चढून त्याची सुपारी काढणार आहे आणि ती आम्ही वचणार आहोत आणि ती जमा करणार आहोत. तर ही सगळी प्रोसेससुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात आणि त्यानंतर बाळूदादाकडून आपण सुपारी, त्याचं महत्त्व, त्याचा पारंपरिक उपयोग या सगळ्या गोष्टीसुद्धा जाणून घेणार आहोत. आपली आता ही जवळजवळ शेवटची काढणी झालेली आहे सुपारीची. जानेवारीत शेवटची होते आणि आता परत सुपारी फुलवर येणार आहे. तिला पाणी दिलं की तिला परत मेपर्यंत तिचे हे लागणार आहेत, सुपारी येणार, छोटे छोटे सुपारी येणार आहे. इथे दोन रिजन येतात. एक कोस्टल रिजनला सुपारी ऑगस्टपासून जानेवारीपर्यंत लागत असते आणि दुसरा रिजन आहे तो सह्याद्रीचा पट्टा. सह्याद्रीचा पायथा आहे ना, त्या भागात सुपारी जानेवारीपासून मेपर्यंत असते. म्हणजे तळकट, झोळमे वगैरे हा भाग आहे तिथे. मे तुम्हाला आता सीझन सुरू होईल त्यांचा सुपारीचा. म्हणजे ते ॲक्च्युली सुपारी तिथे पाणी असल्याने तिथे रेग्युलर लागत असते, पण तिथे पावसातली सुपारी टिकत नाही. तिथे आता पाऊस गेल्यानंतर असते ना ती सुपारी टिकते. आणि आमच्या भागात ही गावठी सुपारी वापरली जाते शक्यतो, कोणती हायब्रिड वापरत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिला वजन पण असतं आणि चव पण तिची जरा कडक मिळते. आणि लागवडीचं बाबत म्हणायचं झालं की आमचा भाग हा एकदम दरी खोऱ्यात, म्हणजे एकदम दोन डोंगराच्या मध्ये असल्याने ना
सावलीचा भाग आहे. मग आमच्या भागात काय केलं की तिथे जंगली झाडांमध्ये त्या सावलीतच ती सुपारीची वाढ चांगली होत असल्याने त्या भागात ती लावली गेली. हां, दुसरी गोष्ट म्हणजे गंमत म्हणजे जेव्हा एखादी सुपारीचं वय ना 50-60 वर्ष असतं तर ती एखादी सुपारी 40 वर्षाच्या पुढे गेली तर मग तिच्या बाजूला दुसरी सुपारी लावायचं. मग त्यावेळेला म्हणजे त्या बागेला जामीन देणं असं म्हणतात आमच्याकडे. म्हणजे ती तिचं दुसरं रोपटं म्हणजे जी ही जुनी होईपर्यंत दुसरं रोपटं तिला म्हणजे मोठं होईल असा विषय असा. म्हणजे रेग्युलर क्रॉप राहण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुपारी एवढी झाड एवढं म्हणजे जसं नारळाचं आपण म्हणतो ना झाड की त्याच्या प्रत्येक अवयवापासून आपण हे म्हणजे कल्पवृक्ष प्रत्येक अवयवाचा आपण वापर करतो तसं सुपारीचा सेम सगळ्या अवयवाचा वापर आपण करू शकतो. की इवन त्याची जी पोवली म्हणतो आता त्याचे डिश वगैरे बनतात आहे पण डिश बनायच्या आधीसुद्धा सुपारीच्या पोवलीचा वापर आमच्याकडे भांडं म्हणून वापरच करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट त्याचा पुढचा भाग जसं झावळ्यांचा काम असायचं तसं सुपारीच्या पुढच्या झावळ्यांचा वापरसुद्धा शाकारणीसाठी आमच्याकडे वापरला जातो. आणि दुसरी गोष्ट जे आता आमच्याकडे आता साखव बांधण्याचं आपण काम करतो आहे म्हणजे प्रसाद आणि आम्ही तर त्या साखवालासुद्धा सुपारीची कटिंग करून त्याची बांधणी वगैरे करण्याचं काम करतो आहे. म्हणजे सुपारीचा आपण जसं नारळाचा उपयोग करतो तसं सुपारीचं पण आपण करू शकतो. तर मित्रांनो आत्ताच आपल्याला बाळूदादाने सुपारीच्या काढणीविषयी माहिती दिली. इथल्या सुपारीच्या झाडाच्या वेगवेगळ्या उपयोगांबद्दलची माहिती दिली. फक्त फळच नाही तर झाडाचा एकंदर उपयोग, कारण झाड कधीतरी मोठं होणार, कधीतरी ते जुनं होणार, कधीतरी ते म्हातारं होणार, त्यानंतरसुद्धा झाड तुम्हाला काहीतरी देतं. म्हणजे ते झाड निसर्गातली कुठचीही वस्तू ही निसर्गासाठी कचरा नाही आहे, तिचा काही ना काही उपयोग, ट्रॅडिशनल उपयोग ह्या इथल्या लोकांनी केलेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळाल्यात. आता बरीच रात्र झाली आहे तुमच्याशी गप्पा मारता मारता आणि आता थंडी तर खूप आहे कोकणामध्ये, मला वाटतं सगळ्या महाराष्ट्रातच खूप थंडी पडली आहे. आणि वैशिष्ट्य असं आहे की मी आता बाहेर बसलो आहे मांगराच्या बाहेर, इथे खूप थंडी आहे पण मांगरात मात्र मातीचं घर असल्यामुळे एक मड हाऊसचं एक वेगळी स्पेशालिटी वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. आतमध्ये गेलं की अगदी टेम्परेचर तुम्हाला नॉर्मल होतं आणि थंडी वाजत नाही. सो इथे तुम्हाला जरी थंडी वाजली तरी मातीच्या घरात जर तुम्ही कधी राहिलं असाल तर हा एक्सपिरियन्स तुम्ही नक्की घ्या. अशी जाड भिंती असतात मातीच्या घराच्या, टेम्परेचर बॅलन्स इतका छान ठेवतात. आणि जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये इथे आलात तर दिवसा बाहेर जेव्हा ऊन असणार आणि बाहेर जेव्हा गरमी होत असणार तेव्हा मांगराच्या आतमध्ये तुम्हाला दुपारीसुद्धा थंडावा जाणवणार. तर हे सगळं निसर्गात जगण्याची जी एक वेगळी कला आहे ती आमच्या जुन्या लोकांकडे होती आणि तीच कला कुठेतरी आपण विसरलो आहोत, ती पुढे घेऊन जाण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. धन्यवाद.